दशावतार शब्द से ही स्पष्ट होता है कि इस लोक कला में भगवान विष्णु के 10 अवतारों का दर्शन स्मरण कराया जाएगा। ये लोक कला महाराष्ट्र के दक्षिण पश्चिमी पहाड़ी क्षेत्र जिसे दक्षिण कोकण कहा जाता है वहाँ प्रचलित है। इसे नाट्य रूप में प्रस्तुत किया जाता है। हर गांव में एक प्रमुख मंदिर होता है जहाँ हर वर्ष एक निश्चित तिथि को उत्सव मनाया जाता है। उस उत्सव में दशावतार का मंचन किया जाता है। छोटे छोटे गांव में रहने वाले कोकणवासी दर्शक ये कार्यक्रम देखने रात के अंधेरे में जलती मशाले लेकर शामिल होते हैं। रात के 12 बजे अर्थात आधी रात के समय मंदिर से भगवान की पालकी निकाली जाती है। इस पालकी के जुलूस में पुजारी, संत महंत, श्रद्धालु भक्तजन, देवदासियाँ आदि आफताबी, चंवर इत्यादि लिए शामिल होते हैं। पालकी के यथास्थान पहुँचने पर ग्रामवासियों की समस्याएं सुलझाई जाती है और इसके उपरांत दशावतार कार्यक्रम शुरू होता है। दशावतार 2 भागों में प्रस्तुत किया जाता है, पूर्व रंग और उत्तर रंग। कार्यक्रम की शुरुआत सूत्रधार के प्रवेश से होती है। ये सूत्रधार जिसे पुराने जमाने में हरिदास कहा जाता था, हारमोनियम, पखवाज और एक विशिष्ट आकार की झांझ जिसे चक्की कहा जाता है, इन वाद्यों के साथ गाकर वो कार्यक्रम का संचालन करता है। मंच पर आने जाने वाले विभिन्न पात्रों के विषय में सूत्रधार दर्शकों को जानकारी देता है और उनका आना जाना संचालित करता है। पूर्व रंग में गणेश, रिद्धि सिद्धि, सरस्वती और ब्रह्मा जी मंच पर उपस्थित होते हैं। इन्हीं के साथ शंखासुर नाम का एक विदूषक भी मंच पर आता है। सभी पात्र अपने अपने संवाद मराठी में बोलते हैं, फिर भी शंखासुर अपने संवाद कोंकणी भाषा में बोलता है। ये भाषा मराठी से कुछ मिलती जुलती भाषा है। शंखासुर ब्रह्मा जी के वेदों की चोरी करता है। विष्णु जी उसे हरा कर वेद फिर से प्राप्त कर लेते हैं और इसी के साथ पूर्व रंग समाप्त होता है। उत्तर रंग में महाभारत, पांडव कथा इत्यादि कथाओं का मंचन किया जाता है। आजकल खेले जाने वाले दशावतार कार्यक्रमों पर मराठी रंगमंच तथा संगीत का प्रभाव विशेष रूप में दिखाई देता है। अलिखित उत्स्फूर्त संवाद यही दशावतार की विशेषता है। Thank you.
माझा भाव तुझ्या चरणी, माझा भाव तुझ्या चरणी, तुझे रूप माझ्या मनी, रूप माझ्या सोड। अरे बाबा ढोल वाजे, कूड सोड, मी देवा कूड सोड।
काळजी घ्या रे तू, तुम्ही खडे रास्ता गो गो सकल्या नकल्या अगो हडे तुम्ही हडे. अरे तू काय बाबा कसला अक्क्यान घ्यायचं लायचा कसला अक्क्यान लावणी गो गो सकल्या वस्त्र रणलाया बुदस्ता रवळनाथाच्या देवळात मारून वस्त्रानाथ काय नको आपलं एकलयाचा अक्क्यानलाया एकलयाचा अक्क्यानलाय. आणि तुम्ही भूतूर चला बेगिना बघू देणगी देणगी अगो देणगी खुं असा ती ही बाबा दशावतारानं तुमचं हे शिदो आपलं सालावासप्रमाणे घ्या काय कमी जास्त असं भागा घ्या आणि बेगिना दशावतार सुरू करा लोक फळमली सुपर उद्योग सांगा नमन गणराया पहिले नमन गणराया. पूजा तर उरकून घेतोच. महागणाधिपते चंद्राम समर्पयामी, महागणाधिपते अक्षतान समर्पयामी, महागणाधिपते संगीत बत्तीन समर्पयामी, चकल्यान समर्पयामी, गाठल्यान समर्पयामी, भुईमुगाच्या कुटक्या शेंगान समर्पयामी, भांडारान समर्पयामी. पूजा झाली, नैवेद्य झाला, आता आरती लवकर उरकून घ्या. आरती तर म्हणायची तुम्ही मला साथ देताना. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी मालवणी भाषेमध्ये देवाची आरती म्हणतोय, आपल्या मालवणी भाषेमध्ये तुमच्या आईच्या नवऱ्याला काय म्हटलं जाईल? काय म्हणतात? तुझ्या औषीचो घो. मालवणी भाषेत देवाची आरती करतोय. हे पहा देवाचं नयन म्हणून रुपडं पहा, चार हात लांब सोड, आजूबंद पहा, बाजूला बसलेले नाजूक बाजूबंद पहा, जास्त वेळ त्यांच्याकडे पाहू नका, पायात वाळे पहा देवाच्या, आणि दोन पायाच्या मध्ये काय उंदीर. हे वाहन आपल्या ह्या दैवताला शोभा देत नाही म्हणून मी वाढ्याचो खायलो असे म्हणालो. हो पण त्यामुळे काय प्रमाद घडला माहिती आहे? काय काय घडलंय? वाहन तुमच्याकडे डोळे रोखून पाहताय. बापरे, म्हणजे रात्री माझ्या धोत्रावर संक्रांत दिसते, म्हणजे लवकर मला निर्गमन केलं पाहिजे. माझी देणगी त्या चित्रेबाईने द्यायला सांगा, मी जातो. चमत्कार सांगताय. कोणता चमत्कार? आंब्यावर जांभा, कोंबडीवर धोंडा, समुद्रात वणवा आणि माडावर गाय. आंब्यावर जांभा कसं शक्य आहे? मी समजावून सांगतो. शेजार तो पांडव दंपारी थोरानाकात बागेत गेलो, थैसर होती सरकारी आमराय, बोरगोस तो, त्याच्या तोंडात सुटलं पाणी,
त्यांनी कुल्याची सोडल्यान काष्टी माझ्या नाही हो त्याच्या कुल्याची सोडल्यान काष्टी त्याचा केल्यान खाडू सरसार 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 वरते चढलो शेपन्न खाल्ली हलवल्यान पाच पाचशे आंबे खालती ढकलून दिल्या आणि खाली येऊन बघता तर काय हे आंब्याची रास रणटुलाची कंटुला हो रणटुलाची कंटुला पिकलेले आंबे हो रणटुलाची कंटुला होती पोर बसतो दोन्ही हातात धरून चिवळूक लागलो आमरस पोट फुटासर आंबे खाल्यान तेव्हा त्याचा पोट ह्या असा फुगला त्याच्या पोटात येऊ लागली यवना 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 म्हणजे कळा हो कळा पोरगो परत झाडात चढलो शेगांचे फांदे आडवं लावलो आणि असे जांभे दिले हेकच म्हणतात आंब्यावर जांभा पटलं बाबा नाही हा कोण हो अस्वल आहे राहिला अरे अस्वल नाही हे तर ब्रह्मदेव हे ब्रह्मदेव आम्हाला जेवण मिळवला मा हे ब्रह्मदेव त्यांना मी काय देव तुझ्याकडे काय असेल ते देव माझ्याकडे असा घंटो देवळाचा तो यांना दिला तर माझा देऊळ गजगजताला कसा आमची देवी घराकडे रागायची ना नाही त्यांच्याकडे काय असा हो अरे हे आहे चार वेद अठरा पुराण सहा शास्त्र औषिक इतक्या सगळ्यांच्याकडे असा असा हे माका देती म्हटलंस मागून पहा माका मागून मारूची सवय नाही हो मी मारलं तर पुढसूनच मारतल असो यो हात शंकाशिरा शंकाशिरा माझे वेद मला परत दे अशा रीतीने शंकासुराने ब्रह्मदेवांचे वेद चोरून नेले तेव्हा ते वेद परत आणण्यासाठी आपण शेषशाही भगवान विष्णूंना आवाहन करूया म्हणजे ते येतील आणि ब्रह्मदेवाचे वेद परत आणून देतील देव हरे गोपाळ हरे 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 हे गीतांबा धैर्या हे विधात्या मी शशावर शयन करीत असता अचानक तुझी दिनवाणी अर्थात ऐकण्याचं कारण काय बरं कश्यप पुत्र मानला हो असुर नाव तयाचे शंकासुर वेद नेले हो तयाने वेद नेले हो तयाने हे रामा रामा रघुतमा रामा 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 रघुतमा रामा 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 रघुतमा रामा रामा तो दुष्ट चांडाळ अशाने ऐकणार नाही मस्त वेद धारण करून सप्त सागरात जाऊन तुझे वेद तुला परत आणून देतो मत्स्य कूर्म वराह नर हर पामन परशुराम मत्स्य कूर्म वराह नर हर वामन परशुराम मत्स्य कूर्म वराह नर हर वामन नर वामन नर हर वामन परशुराम 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 तोंड बघा ब्रह्मदेवाचे वेद परत दे माझ्याशी लढाई कर तुझी दुकंडे करी दोन खांडी म्हातारे आता मी एका ओळखलं ह्यो माझ्या देणेकराचो पूत ह्या वर्षाच्या त्या वर्षा मोठा दुष्काळ पडलेलो ह्याच्या बापाशी शंभर पोरा सगळी पोरा रटा मटा रटा मटा करून टोपले घातल्या आणि माझ्या घराकडे येलो मी सुद्धा काय केलं मुठभर तांदूळ घालून अडोबार पेची लयलं आणि याच्या बापाशी जे शंभर पोरांक घातलंय त्या सगळ्या पोरांनी ऐकलंय गे म्हातारे मचाक 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 करून पेच खाल्यानी तेव्हा ही पो सगळी पोरा जगली आणि आता ह्यो माका म्हणता दोन खाणीच दे तर काही एक नाही घेतलाय तर सवयीनच घेतलंय चल रे पोरा कैसी आता एकली मी जाऊ पाणी अशी कैसी आता एकली मी जाऊ वाटे मध्ये उभा हरी वाटे मध्ये उभा हरी काय त्याची देऊ पाणी अशी कैसी आता एकली मी जाऊ पाणी अशी कैसी आता एकली मी जाऊ देवादी देवा तुझ्या गदेच्या प्रहाराने मी जर्जर झालोय माझ्या पुत्रांना वेद पुराणातील विद्या द्यायची होती मला पण देवांच्या सांगण्याने तू ती हिरावून घेतलीस अरे अखेर आम्ही माणसंच आहोत
अशा रीतीने पूर्वरंग संपून उत्तररंगात सुरुवात होत आहे. येथील गावकऱ्यांच्या आग्रहास्तव आम्ही आपल्या समोर एकलव्य हे आख्यान सादर करणार आहोत. एकलव्य धनुर्विद्या ग्रहण करण्यासाठी कुरुवंशाचे गुरु द्रोणाचार्यांकडे गेला, परंतु केवळ तो भिल्लपुत्र असल्यामुळे त्यांनी त्याला विद्या देण्याचं नाकारलं. शब्द ऐकता द्रोणाचे ते भिल्ल पुत्र तो दुभंगला, स्वप्न भंगले नुरनी आशा, एकलव्य मनी कोण असेल बर हा अभागीची? कोण आहेस तू कुमारा? या भिल्ल कुमार एकलव्य, तुम्ही? आम्ही ऋषिकन्या, ही नंदिनी. दारानात तुम्ही मरणोन्मुख व्हायला कारण ते काय? कारण? जाऊ दे. सांग कुमारा. या भिल्ल पुत्र म्हणून गुरु द्रोणाचार्यांनी मला विद्या देण्याचं नाकारलं. अगं बरोबर, भिल्ल पुत्राला कोण विद्या देणार? आचार्य तर मुळीच देणार नाही. चला ग, ए नंदिनी, आम्ही समोरच्या पुष्पवाटिकेत आहोत. तुम्हाला खरोखरच धनुर्विद्येत पारंगत व्हायचंय? होय. काय रे उपाय सांगा. द्रोणाचार्यांचा पुतळा बनवून तुमच्या समोर ठेवा आणि मनोमन त्यांना गुरु माना, त्यांच्यावर निष्ठा ठेवा, म्हणजे तुमची विद्या निष्फळ ठरणार नाही. पण एवढी शक्ती पुतळ्यात असू शकते? मूर्त रूपापेक्षा अमूर्त भाव नेहमी श्रेष्ठ असतात. माणसापेक्षा माणसाचा पुतळा श्रेष्ठ असतो. म्हणून तर जगातलं सर्व ज्ञान ज्ञात असूनही तो सर्वांपासून अलिप्त राहतो. धन्य आहेस तू ऋषिकन्ये, धन्य आहेस. तुझ्या रूपात सरस्वतीच मला विद्या वर्णनाचा मार्ग सांगत आहे. माझी जगाकडे बघण्याची दृष्टीच बदलून गेली. आकाशात दिसतोय मला एक विराट सप्तरंगी धनुष्य. तो माझ्या बाहूस आव्हान करतोय. माझा बाहूस पुरण पाहू लागले. या रानपाखराचा निर्व्याज निरागसपणा प्रथम दर्शनीच माझं मन आकर्षून घेते. येते कुमारा, तुझ्या पराक्रमांना सूर्याचा तेजस्वीपणा लागो. गिनी नंदिनी, आता दुरण गुरुचा पुतळा. प्रकाश राणी भिल्ल धन्य होई, धन्य होई, धन्य होई पुतळा द्रोणाचा. शेवटी बनवलास पुतळा द्रोणाचार्यांचा? अरे काय करतो काय, ही इकत दिली त्या नंदिनीनं. अरे खुळ लागलं होय तुला. अरे धनुष्य का ओढतो, मूर्ती समोर का वागतो? गेला रानचा राजा, कामात न गेला. कुणाचा बदल नक्कीच आपल्याला हिरो दर्शवणार, त्याचा मुख शरसंधानाने बद्ध करतो.
त्याचं मुख तर बाणाने बद्ध केलं, पण पुढे आम्हा अनाऱ्यांसाठी कोणत्या घटना घडतायत कोण जाणार. श्वालमुख सीधा न करता केवळ त्याचा आवाज रोखणारा कुणीतरी धनुर्धर या रानात वाढतोय. चला जणू प्रतिभेचा स्वयंभू आविष्कार. तश चातक मेघ माले याव 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 सुकांत चंद्रानना पाटने सुकांत चंद्रानना पाटने सुकांत चंद्रानना चल्ला काय गबरे गबरो गो गो बाजूक रो बाजूक रो. रे खाय गेली ती हीब. रे झिला रे खाली सोड खाली सोड सोडताय सोडताय. हा येऊ ने येऊ ने खाली. हा येऊ ने येऊ ने. हा रे आता खालचा वर जाऊन रे वर जाऊन 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 ये जाऊन ये. हा जाऊन 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 ये. हा काय रे काळोखात कसली औषधीचा घोवाची मेघ मला काय गो तुला का मला त्याला आता काय तो उजेड घाला माईज नाटका करत. आता या पाथा सर्वस्व तुझाच आता गबरो रे माझा गाणं माझा पुरा करू दे पहिला. कटाक्ष कर शर तोडून फेरित कटाक्ष कर शर तोडून फेरित हृदयाची गजगाविनी आता या पार्था सर्वस्वी तुझाच आधार. पार्था मी तर दुसऱ्या कुणाला मनानं भरलं असं म्हणू नकोस नंदिनी. तुझं सौंदर्य एखाद्या सम्राटाला ही शोभून दिसेल. सौंदर्य हे सार्वभौमत्वाच्या आश्रयाला राहिले तरच त्याची शोभा वाढून त्याची कीर्ती दशदिशात पसरते. मी आहे ऋषिकन्या. आमच्या सारख्या सहस्त्र सौंदर्य सौदामिनींचे पाणीग्रहण तुम्ही धनुष्याच्या बलावर करू शकता, पण आता ते शक्य नाही. मी एका शूर धनुर्धराला मनानं वरलंय. त्याचं नाव आहे एकलव्य. एकलव्य म्हणजे ज्याला मी विद्या देण्याचं नाकारलं तो एकलव्य. काहीच कळेनास झालंय. हा द्रोणाचार्य श्रेष्ठ की एका अनार्य पुत्राने आपल्या प्रतिभेनं निर्माण केलेली द्रोणाचार्याची मूर्ती श्रेष्ठ. मी सांगते आचार्य, तुम्ही श्रेष्ठ नाही की तुमची मूर्ती श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे तो एकलव्य आणि त्याचे चिरंजीव हात ज्यानं निर्माण केला प्रतिद्रोणाचार्य. तुम्ही विद्या देण्याचे नाकारते ते कुणाला आचार्य? त्यांना कमी लेखू नका. जगातली कुठलीही सत्ता त्यांचा आवाज रोखू शकत नाही. जगातली कुठली सत्ता त्यांचा आवाज रोखू शकत नाही. हीच ती नंदिनी. ही आहे ऋषींची मानस कन्या आणि हिचा प्रियकर आहे भिल्ल पुत्र एकलव्य, जो आहे धनुर्धर पार्थावूनही श्रेष्ठ. भिल्ल पुत्र एकलव्य अप्रबण्यम अप्रबण्यम. हस्तिनापूरच्या साम्राज्यात अनाचार घडू लागला की काय? असं झालं तर सर्वत्र वर्ण संकर होईल. पृथ्वी तलावर पापाचरण सुरू होईल. पाप कशाला म्हणतात ते मी सांगायची वेळ आली की काय पितामह? आंबेला पळवून आणलं पण तिचा स्वीकार केला नाही, तेव्हा कुठे गेलं होतं तुमचं पुण्याचरण?
आणि या ज्या शूर धनुर्धराला मी मनान वरलं ते मात्र झालं पापाचरण। राम दाम दंड आणि भेद अशी राजनीती आहे। कुरुवंशातल्या सम्राटाला काहीच अशक्य नाही। चला कौरव पांडव, चला त्या भिल्ल कुमाराच्या पर्णकुटीपर्यंत या उन्मत पोरीलाही बरोबर घ्या। भोगू देत तिला आपल्या कर्माची फळ। प्रणाम करतो मातृ। चिरंजीव हो पुत्रा, तू धनुर्विद्या शिकला, तुझी धनुर्विद्या पाहून मी धन्य झाले। आता ते पण माझं गुरु प्रत्यक्ष धोरणात आली आहे। ते भीष्माचार्य तर कौरव पांडव समजा हातच येत आहेत मात्र आपल्या दिशेने येत आहे। आपल्या दिशेने येत आहे होय मातृ। पण कशा पाहिजे आचार्य। अलिष्टवंत भव। प्रणाम भीष्माचार्य। हे लकुमारा, द्रोणाचार्यांची मूर्ती तूच घडवलीस ना? वय माझ्या पोरानेच घडवली। पुत्रप्रेम आंधळ असतं भिल्ल माते, आमच्या गांधारीने तेच केलं। राजन, तुझ्या जुलमी राजसत्तेनं आमचं राण साम्राज्य उद्ध्वस्त केलं, तरी मी हताश झालं नाही। वर्षानुवर्षाचा सूड मी जागवला नाही। भिल्ल माते, परवानगी न घेता गुरु द्रोणाचार्यांच्या मूर्ती समोर विद्या ग्रहण करणं हा गुन्हा ठरू शकतो। समोर पहा, सैनिक हो, घेऊन या तिला। तू तूच सांगितलं असशील त्यांना। ऐक एकलव्या, तुझं समर्थन करण्यास नंदिनी बद्ध नाही। द्रोणाचार्य, गुरुदक्षिणा मागण्यास विलंब तो कशासाठी? का तुमच्याही मनात एकलव्याविषयी? द्रोणाचार्य, मागा गुरुदक्षिणा, ही आमची आज्ञा आहे। आचार्य, गुरुदक्षिणा मागा। या द्रोणाचार्याला स्वतःच अस्तित्व सोडलं नाही की काय? मी पुन्हा रक्त पाठवू देणार नाही। थांबलं पाहिजे, थांबलं पाहिजे। आचार्य, गुरुदक्षिणा मागून घ्या। एकलव्य, तू वचनबद्ध आहेस, तुझ्या उजव्या हाताचा अंगठा दे किंवा नंदिनी अर्जुनाला दे। आचार्य, एका पूज्य भावनेनं मी गुरुदक्षिणा देण्याचं कबूल केलं होतं, परत अंगठा भी मिळायचा नाही आणि नंदिनी भी मिळायची नाही। अर्थ याच्याशी संग्राम कर। संग्राम कर अशी आज्ञा। गुरुदक्षिणा म्हणून देऊ की प्राणापेक्षा प्रिय नंदिनी? पोरा, गुरुदक्षिणा देणं म्हणजे उतराई होणं। मला क्षमा कर, पर आज युद्ध थांबवू नकस। आज एकलव्य तुझी भी आज्ञा पालन करणार नाही। पोरा, खाली ठेवते, खाली ठेवते शस्त्र। रानात राहणाऱ्यांनी चुडाला प्रेमानं उत्तर द्यायचं। गुरुदक्षिणा म्हणून तुझं पंचप्राण मागितलं तरी माग पाहू नकस पोरा। रानाशी नातं सांगणं सोपं असत, पण ते जागवणं लई कठीण असत। आज गुरुला फशीलं, उद्या प्राणापेक्षा प्रिय नंदिनीला फशीशील, आणि नंतर प्रत्यक्ष जन्मदात्री मातीला सुद्धा। नाही नाही पोरा, तुझ्या आता पूर्वीचा एकलव्य राहिला नाही। वचन न पाळणाऱ्या आई मुलाची आई होण्यापेक्षा कुणाचीच आई नसणं कवाबी चांगलं। या रानातल्या वनव्यात कवाबी मला मुक्ती मिळाली। जाती का मात,
योगे योगे उजव्या हाताचा अंगठा काय करू शकतो अरे मैत्रा काय केलं सर अरे कुणा संघ वचन पाळायचं आई आई देख लो तो माणूस आता धनुष्य घेऊ शकत नाही तो एक लवकर असू शकत नाही कधीच असू शकत नाही अरण्यवासी मित्र शांत व्हा आचार्य तुमचं वचन पाळा वचन कोणतं वचन कोणतं वचन आचार्य नंदिनीला मुक्त करा तिला माझ्या स्वाधीन करा आचार्य माझ्या पोराने त्याचं सर्वस्व दिलं आता त्याची नंदिनी त्याला परत द्या वचना जागा आचार्य रानातील क्षुद्र जीवांनो अरे कन्या नंदिनी तुम्हा फिल्लांना मिळेलच कशी आचार्य तुम्ही मला फसवत आहात याचा परिणाम चांगला होणार नाही गुरु सत्य समोर एकच्छित बोलणाऱ्या फिल्लाला उपयोग होणार नाहीये पार्थाचीच राहील आम्ही तिला घेऊन जाणार असं जर वागायचं होत तर कशापाई कपटाचरण करून अंगठा मागितलात नाही आचार्य द्रोणाचार्य तुम्ही सुधीक स्वतःचे उरला नाही न्याय व नीतीच्या गोष्टी आता राणातील एकच्छित बायका बोलू लागल्या असती काय आचार्य आपला शब्द मागा घ्या आजपर्यंत एकलव्य गप्प बसला पण हा तो स्वस्त बसणार नाही आचार्य गुरु शिष्याचं नातं आता असताच गेलं असं समजा मला धनुर्धर व्हायचं होतं या राणासाठी तुमचं साम्राज्य हरण करण्यासाठी नाही मला युद्धी हवी होती या राणाचं संरक्षण करण्यासाठी शत्रू सैन्यापासून रान सुरक्षित ठेवण्यासाठी मला काही कुठलं बी जग जिंकायचं नव्हतं की 18 अक्षयणी सैन्याचा सेनापती बी व्हायचं नव्हतं पण तुम्ही केवळ तुमचा पार्थ सर्वश्रेष्ठ धनुर्धर राहावा म्हणून माझा अंगठा घेतलात मग शुक्रांचं जणू तुम्ही सर्वस्व घेतलं हे आचार्य माझी नंदिनी माझा स्वाधीन करा तिला मुक्त करा अरे नंदिनी बरोबर घेऊन चला तिचिया प्रेमाचा खेळ संपला संपला खेळ संपला संपला धर्मराज सत्ताही धर्मराज सत्ताही न्याय नाही जगती नाही जगती नाही जगती तिचिया प्रेमाचा जो एकलव्य निर्जीव मूर्ती समोर मन निग्रहाने विद्या संपादन करू शकतो तो उजव्या हाताचा अंगठा गेला तरी बी डाव्या हाताने शरसंधान करू शकतो Jinga 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 jinga